राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी नवीन पर्याय। होय, पेन्शन बाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे। ती म्हणजे अशी की राज्यातील NPS धारक कर्मचाऱ्यांना आणि 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून नवीन पेन्शनचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर आज आपण बघणार आहोत की जुन्या पेन्शनच्या संदर्भामध्ये चालू असलेल्या संघर्षामध्ये एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे। ती म्हणजे राज्य सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी एक नवीन पर्याय उपलब्ध करण्यात आलेला आहे। यामध्ये कोणत्या कोणत्या तरतुदी असणार आहेत आणि जुन्या पेन्शनच्या ऐवजी हा नवीन पेन्शनचा पर्याय कसा असणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शनकरिता नवीन पेन्शनचा पर्याय देणे संदर्भात राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात येणार आहे। यामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू न करता राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्येच बदल करून नवीन पेन्शन प्रणाली अंमलात येणार आहे। यामध्ये करणार आहेत पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार नाही अशी पेन्शन योजना। पेन्शनचा नवीन पर्याय हा दिनांक 1/11/2005 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू न करता निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापासून अंमलात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यामुळे कोणालाही थकबाकी मिळणार नाही अशा प्रकारची माहिती राज्य वित्त विभागातील अधिकाऱ्याने दिली आहे। पेन्शन बाबत राज्य शासनाने गठित अभ्यास समितीच्या अहवालास राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ व महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने अनुकूलता दर्शविल्याने सदर पेन्शनच्या पर्यायास सकारात्मक पावले उचलण्यात येणार आहेत। जुनी पेन्शन प्रमाणे मिळणार लाभ, या नवीन सुधारित पेन्शन योजनांमध्ये जुनिया पेन्शन प्रमाणे सेवानिवृत्ती उपदान, अर्जित रजेचे रोखीकरण तसेच गट विमा योजनेचे रक्कम मिळणार आहेत। तर राष्ट्रीय पेन्शन योजनांमधील कपाती पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत। तर सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यास मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल, यावर महागाई भत्ता देखील दिला जाणार आहे। त्यानंतर आहे कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार। तर कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीमध्ये मृत्यू झाल्यास अशा प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतनाच्या वेळी निश्चित होणाऱ्या वेतनाच्या 60% रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून अदा करण्यात येणार असल्याची माहिती वित्त विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे। कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन पर्याय घेण्याचा पर्याय। राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शनचा नवीन पर्याय व विद्यमान राष्ट्रीय पेन्शन योजनांचा पर्याय घेण्याबाबत पर्याय असणार आहेत। याकरिता कर्मचाऱ्यांना कोणत्याही एका पर्यायाची निवड करावी लागणार आहे। त्याचबरोबर माहे December 2024 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील एका महिन्याच्या आत एका पर्यायाची निवड करावी लागणार आहे। तर एकंदरीत अशा पद्धतीने जुन्या पेन्शन प्रमाणेच एक नवीन पेन्शन योजना लागू करण्यात येणार असून यामध्ये एक बदल महत्वाचा दिसून आलेला आहे की जुन्या पेन्शन प्रमाणे नवीन पेन्शन योजना लागू करत असताना ती पूर्वलक्षी प्रभावाने लागू न करता ज्या दिवशी ऍक्च्युअलमध्ये त्या पेन्शनची घोषणा केली जाईल त्या दिवशीपासून ती लागू करण्यात येणार आहे अशी एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे। तर जुन्या पेन्शनच्या बाबतीत एक इत्यंभूत माहिती या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो आणि नक्कीच ही माहिती आपल्यासाठी एक आनंदाची माहिती असेल किंवा महत्वपूर्ण माहिती असेल अशी मी अपेक्षा करतो। त्यामुळेच या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेले महत्वाचे व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्या प्लेलिस्टवर जाऊन आपण बाकीचेही महत्वाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर
अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा मी आपल्या समोर येणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.